गुड मॉर्निंग फ्रेंड्स, या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं प्रॅक्टिस सेट 17 क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत रिमेनिंग पार्ट ऑफ प्रॅक्टिस सेट 17. भगवंता आदिवंदु या भगवंता माय भूमि भारत माता सर्व धर्म शांति समता गुरुजन माता पिता राष्ट्राचा पालन करता निसर्ग गंधदाता वैज्ञानिक रक्षण करता मातान भगिनी दाता स्मरु लेट अस सी क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रैक्टिस 17 इन ट्रायंगल एक्स वाई जेड Measure of angle Y is equal to 90 degree. What kind of a pair do angle X and angle Z make? What is given that? In a triangle X, Y, Z, measure of angle Y is equal to 90 degree. What kind of a pair do angle X and angle Z make? Okay, so what we can write here? Firstly, let us see. In a triangle XYZ, what is given that? Measure of angle Y is equal to 90 degree. Measure of angle Y is equal to 90 degree. From that information, paha, ata ya information cha adhare, apan kay lihu shakto? Measure of angle X plus measure of angle Y plus measure of angle Z is equal to 180 degree. Measure of angle X plus measure of angle Y plus measure of angle Z is equal to 180 degree. बिकॉज का बर कारण आपणाला माहिती आहे वी नो दॅट व्हॉट वी नो दॅट द सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. दॅट्स वाय वी कॅन राईट हिअर मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, परंतु यापैकी आता नेमकं माहिती आहे कोणाचं? मेजर आपणाला पहा, मेजर ऑफ अँगल वाय चं माहिती आहे. तर आपण काय करणार आहोत पहा, बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ मेजर ऑफ अँगल वाय वी कॅन राईट हिअर मेजर ऑफ अँगल एक्स प्लस याचं मेजर किती दिलेलं आहे पहा, 90 डिग्री दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी हे 90 लिहिणार आहोत प्लस मेजर ऑफ अँगल Z इज इक्वल टू 180 डिग्री. यानंतर पुढे काय करायचं आहे पहा आपणाला, हे जे काही आहे मेजर ऑफ अँगल X आणि मेजर ऑफ अँगल Z हे आपण एकत्र घेऊया. मेजर ऑफ अँगल X प्लस मेजर ऑफ अँगल Z प्लस 90 इज इक्वल टू हे आपल्याला घ्यायचं आहे 180. पाहता काय काय झालेलं आहे, मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड प्लस 90 इज इक्वल टू 180 बरोबर आहे. आता हे जे 90 आहे पहा, हे 90 काय होणार आहे, ज्यावेळेस आपण याची साईड चेंज करतो त्यावेळेस ते या ठिकाणी या साईडला म्हणजे या लेफ्ट साईडला
कशामध्ये आहे, ऍडिशन मध्ये आहे। ज्यावेळेस आपण याची साइड चेंज करू त्यावेळेस हे राईट साइडला जाणार आहे। राईट साइडला गेल्यानंतर हे ऍडिशन मध्ये असलेलं 90 पलीकडे जाऊन काय होतं, सबस्ट्रॅक्ट होतं, सबस्ट्रॅक्ट। ओके, तर म्हणजे नेमकं काय होतं ऍक्च्युअल प्रोसेस या ठिकाणी, बाय युजिंग सबस्ट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ अँड इक्वॅलिटी, बाय युजिंग सबस्ट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ अँड इक्वॅलिटी, म्हणजे दोन्ही बाजूतून आपण काय करत असतो, 90 मायनस करत असतो। पहा काय करत असतो, 90 मायनस करत असतो। आता ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण विसरायची नाही, लाईफ टाइम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। दोन्ही बाजूला एकच जर आपण फॉर्म्युला यूज केला दोन्ही साईडला, तर आणि तरच आपलं कॅल्क्युलेशन बरोबर येत असतं, अदरवाईज नाही। ज्या पद्धतीनं आपण एक नेहमी एक उदाहरण सांगत असतो, पहा जर घरामध्ये दोघं बहीण भाऊ असतील आणि दोघांपैकी एक लहान असणार आहे निश्चितपणे आणि एक जण मोठा असणार आहे, आणि वडिलांनी किंवा आईनी किंवा अन्य कोणीही जर चॉकलेट आणले दोघांनाही, पहा लहान लहान आहेत, 5-6 वर्षाचे आहेत, एक जण 6 वर्षाचा आहे, एक जण 8 वर्षाचा आहे, आणि दोघांनाही चॉकलेट आणले, बरोबर आहे। मग आता चॉकलेट आणल्यानंतर त्या चॉकलेटच्या वरच जे काही कव्हर असतं, पहा बरोबर आहे, ते कव्हर सुद्धा कसं पाहिजे, सेम टू सेम पाहिजे, बरोबर आहे, कसं पाहिजे, सेम टू सेमच पाहिजे। अदरवाईज काय होतं, जर ते जर चॉकलेट समजा एक खूप चांगला आहे, म्हणजे एक मोठा आहे एक छोटा आहे, परंतु त्याच्यापैकी छोटं मोठं सुद्धा चालत नाही, म्हणजे दोन्हीही चॉकलेट, समजतंय का, दोन्हीही चॉकलेट कसे पाहिजे, सारखेच पाहिजे, त्यांचा आकार सारखाच पाहिजे, त्यांचं वरचं जे काही कव्हर असणार आहे ते सुद्धा सारखंच असलं पाहिजे। कारण की लहान मुलांना कळत नाही, पहा बरोबर आहे, हे खूप चांगलं आहे किंवा हे खूप आहे हे मुलांना कळत नाही, पण नेमकं काय कळतं त्यांना, की फक्त सेम टू सेम पाहिजे, बरोबर आहे। एखाद्याला चांगलं जरी दिलं म्हणजे जास्त किमतीचं जरी चॉकलेट दिलं तरी ते लहान मुल काय म्हणतं, नाही 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 मला तसंच पाहिजे, सेम टू सेमच पाहिजे, आणि तसं नाही केलं तर काय होतं, डान्सच करायला चालू करतो, बरोबर आहे, हेच पाहिजे हेच पाहिजे, त्याच पद्धतीनं पहा, बरोबर आहे। म्हणजे ते थांबवण्यासाठी आपणाला दोघांनाही कसं द्यावं लागतं चॉकलेट, सेम टू सेमच द्यावं लागतं, त्याच पद्धतीनं याही ठिकाणी आपणाला काय करावं लागतं, पहा हे जे 90 आहे या दोन्ही साईडला आपणाला काय करावं लागतं, मायनस 90 करावं लागतं। ही ऍक्च्युअल प्रोसेस होते या ठिकाणी, बरोबर आहे, परंतु आपण काय करतो हे म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस ती या ठिकाणी होणार आहे, परंतु आपण ते पुढे डायरेक्ट काय लिहितो, हे प्लस 90 जे आहे हे साईड चेंज झाल्यानंतर काय होतं म्हणून सांगतो आपण, मायनस 90 होतं, असं आपण डायरेक्ट या ठिकाणी सांगतो। करायचं आहे पहा या ठिकाणी मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू हे जे आहे प्लस 90 ते पलीकडे जाऊन काय करणार होतो आपण त्याला मायनस 90 180 मायनस 90 ओके। आता या ठिकाणी काय शिल्लक राहिलं पहा, मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 0 मायनस 0 0 वी कॅन नॉट सबस्ट्रॅक्ट 9 फ्रॉम 8 सो टेक अ बारो फ्रॉम द नियरेस्ट नंबर सो हियर फॉर्म्ड नंबर बिकम्स 18 18 मायनस 9 इज इक्वल टू 9 ओके। काय आलेलं आहे पहा, मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू किती येणार आहे, हे 90 डिग्री येणार आहे। पहा काय आलेलं आहे, मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू किती आलेला आहे, 90 डिग्री। आणि प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, व्हॉट काइंड ऑफ पेअर डू अँगल एक्स अँड अँगल झेड मेक ओके, म्हणजे या दोघांचं सम किती आलेलं आहे, 90 डिग्री आलेलं आहे, बरोबर आहे। आणि जर वी नो दॅट इफ द सम ऑफ एनी टू अँगल्स इज 90 डिग्री then these angles are said to be complementary angles
we can say that these angles are complementary angles. So what we can write? We can write here angle X and angle Z make a pair of complementary angles. Let us see. The sum of these two angles is equal to 90 degrees. So we can write here angle X and angle Z make a pair of complementary angles. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा काय सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ द टू अँगल्स. ओके, ज्याही वेळेस वर्ड प्रॉब्लेम असेल त्यावेळेस आपणाला त्या क्वेश्चनचा मीनिंग समजणं अत्यंत महत्वाचं आहे. पहा ओके, जोपर्यंत आपणाला कोणत्याही प्रश्नाचा मीनिंग समजणार नाही तोपर्यंत आपण तो क्वेश्चन सॉल्व करू शकणार नाही. तर काय सांगितलेलं आहे, द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. ओके, दोन अँगल्स आहेत असं म्हणून सांगितलेलं आहे. ते दोन अँगल्स कोणते आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगलची एक पेअर आहे ते, आणि त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला, 40 डिग्रीचा डिफरन्स आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे पहा, फाइंड द मेजर्स ऑफ द टू अँगल्स. ओके, तर त्या दोन अँगलचा आपल्याला मेजर या ठिकाणी शोधायचं आहे. कशा पद्धतीनं हे मेजर शोधायचं आहे ते आपण अत्यंत सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. पहा मग काय करावं लागेल पहा आपल्याला. आता हे दोन्ही अँगल्स बरोबर आहे, त्या दोन अँगल मधला फरक दिलेला आहे. त्या दोन अँगल मधला फरक दिलेला आहे किती, 40 डिग्री दिलेला आहे. बरोबर आहे, अशा वेळेस आपल्याला आता काय करावं लागेल की त्या दोन्ही अँगलचं मेजर माहिती आहे का आपल्याला, माहिती नाही. बरोबर आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल पहा या ठिकाणी. सपोज अत्यंत महत्वाचा वर्ड आहे हा मॅथमॅटिक्स मधला. पहा सपोज काही जरी उत्तर शोधायचं असेल तर आपणाला सपोज. ओके, सपोज मेजर ऑफ, सपोज द मेजर ऑफ वन अँगल इज इक्वल टू, सपोज द मेजर ऑफ वन अँगल इज इक्वल टू पी डिग्री. ओके, एका अँगलचं मेजर आपण किती पकडलेलं आहे, पी डिग्री आहे. बरोबर आहे, आता जो काही दुसरा अँगल आहे, ओके, अँड द मेजर ऑफ, अँड द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू अदर अँगल. सपोज द मेजर ऑफ अदर अँगल, अदर अँगल म्हणजे कोणता, सेकंड असेल. बरोबर आहे, म्हणजे हा अँगल सोडून. बरोबर आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे की सपोज द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू, द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू, त्यांच्यातील डिफरन्स किती दिलेला आहे पहा आपल्याला, 40 डिग्री दिलेला आहे. बरोबर आहे, त्या दोघांमधील डिफरन्स 40 डिग्री दिलेला आहे, म्हणजे हा अँगल लहान आहे का छोटा आहे माहिती आहे का आपल्याला, नाही. तर आपण या ठिकाणी काय करू शकतो पहा, या दोघांमधील डिफरन्स 40 डिग्री आहे, म्हणजे एक तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो दुसरा अँगल असणार आहे तो एक तर याच्यापेक्षा 40 डिग्री न कसा असणार आहे, मोठा असणार आहे निश्चितपणे. बरोबर आहे, किंवा याच्यापेक्षा 40 डिग्री न कसा असणार आहे, लहान असणार आहे. जर 40 डिग्री न मोठा घेतला म्हणजे आता दोन्ही पैकी कोणत्याही एका पद्धतीने जर आपण घेतलं पहा, मोठा आहे म्हणून जरी घेतलं तरी चालेल, किंवा छोटा आहे असं जरी
कन्सिडर करून जरी आपण सोडवलं तरी चालेल. बरोबर आहे. जर मोठा आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर काय येणार आहे आपलं स्टेटमेंट पहा. द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू पी प्लस 40 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे जर मोठा आहे असं जर आपण कन्सिडर केलं, बरोबर आहे, हा अँगल अदर अँगल हा याच्यापेक्षा मोठा आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर काय असणार आहे पी प्लस 40 डिग्री. आणि जर छोटा आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर या ठिकाणी आपण लाईट गेल्या कारणास्तव थोडस पॉज केलेला होता, तर आता लाईट आलेली आहे. तर आता या ठिकाणी आपण जे पाहत होतो द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू, आता हा जो अदर अँगल असणार आहे आपला, हा अदर अँगल हा या पी पेक्षा एक तर 40 डिग्रीनं कसा असणार आहे मोठा किंवा 40 डिग्रीनं लहान असणार आहे. तर मोठा असेल तर आपल्याला काय द्यावं लागेल पी प्लस 40 डिग्री, आणि जर लहान असेल तर आपण काय लिहिणार आहोत पी मायनस 40 डिग्री. तर या ठिकाणी आपण कोणतंही घेऊ शकतो. तर आता मी या ठिकाणी पहा द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू येणार आहे पी मायनस 40. काय घेतलेलं आहे पहा आपण पी मायनस 40 डिग्री घेतलेला आहे. ओके. आता ही जी पेअर आहे अँगलची कोणती आहे म्हणून सांगितलेलं आहे पहा कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे. कोणती पेअर आहे कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे. म्हणून आपणार याला काय लिहिता येईल पहा पी प्लस म्हणजे हे पी डिग्री प्लस हे पी मायनस 40 डिग्री इज इक्वल टू हे 90 डिग्री असं आपणाला या ठिकाणी लिहिता येणार आहे. तर याला आपणाला आता हे जे आहे ते याला आपणाला या ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे पहा. तर आपण याला असं लिहूया पी प्लस पी मायनस 40 इज इक्वल टू 90. ओके. आता हे जे डिग्रीचं साईन आहे ते डिग्रीचं साईन आपण कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं जावं यासाठी हे डिग्रीचं साईन आपण या ठिकाणी काढून टाकलेलं आहे पहा. म्हणजे याला आपण काय लिहिलं पी प्लस पी मायनस 40 इज इक्वल टू 90 असं या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. तर आता हे जे पी आहे या पीचा मिनिंग काय होतो म्हणून आपण सांगितलेलं आहे पहा. पी मीन्स काय होतो 1p. यालाच आपण कसं म्हणतो 1p प्लस 1p मायनस 40 इज इक्वल टू 90. ज्यावेळेस ऍडिशन होतं पहा, ज्यावेळेस ऍडिशन होत असतं त्यावेळेस या हे जे नंबर्स असतात या नंबर्सला आपण काय म्हणतो कोइफिशियंट, आणि हे जे लेटर्स असतात या लेटर्सला आपण काय म्हणतो व्हेरिएबल्स. तर ऍडिशन ऑफ कोइफिशियंट्स. ओके. तर या कोइफिशियंटचं आपल्याला ऍडिशन करायचं असतं म्हणजे हे लाईक टर्म्स असतील 1p प्लस 1p, 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. म्हणजेच याला आपल्याला काय लिहिता येणार आहे पहा 2p मायनस 40 इज इक्वल टू 90. काय लिहिलेलं आहे पहा या ठिकाणी आपण पी प्लस पी 2p व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. याचा मिनिंग काय होतो म्हणून सांगितलं आपण 1p प्लस 1p म्हणजेच 2p नॉट टो पी, दॅट इज 2p नॉट अ टोपी. ओके. समजून घ्यायचं आपण या ठिकाणी की याचा मिनिंग होतो 2p. ओके. 2p मायनस 40 इज इक्वल टू 90 पहा. आता या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस पाहिलेलं होतं की इथं काय होत प्लस होत, म्हणून आपण या ठिकाणी मुद्दाम हे मायनस घेतलेलं आहे पहा. ओके. ज्यावेळेस आता याची साईड चेंज होणार आहे, साईड चेंज झाल्यानंतर काय होतं हे जे मायनस 40 आहे ते काय होणार आहे प्लस 40 होणार आहे बाय युझिंग ऍडिशन प्रॉपर्टी ऑफ अन इक्वॅलिटी. ओके. म्हणजेच या ठिकाणी काय लिहिता येईल पहा आपल्याला 2p नॉट अ टोपी, दॅट इज 2p इज इक्वल टू 90 प्लस 40. ओके. आता याचं ऍडिशन करायचं आहे पहा आपल्याला 0 प्लस 0 इज इक्वल टू 0, 9 प्लस 4 इज इक्वल टू 30. इट मीन्स दॅट 2p इज इक्वल टू 130. 2p इज इक्वल टू 130.
तर आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे पहा, या पी ची व्हॅल्यू काढायची आहे. टू पी चा मीनिंग काय होतो, टू इंटू पी, टू इंटू पी बरोबर आहे. म्हणजे आता हे जे टू आहे ते कशामध्ये आहे, इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. ज्यावेळेस आता आपण याची साईड चेंज करणार आहोत ते कशामध्ये जातं, डिव्हिजन मध्ये जाणार आहे पहा बरोबर आहे. आता या साईडला कसं आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ज्यावेळेस आपण याची साईड चेंज करणार आहोत त्यावेळेस हे डिव्हिजन मध्ये जाणार आहे. म्हणजेच काय करता येईल पहा आपल्याला, बाय युजिंग डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ अन इक्वालिटी बरोबर आहे. दोन्ही साईडला आपण डिवाइड करतो याचा असा मीनिंग होतो. म्हणजे आता काय करावं लागेल पहा आपल्याला, 130 डिवाइडेड बाय 2 हे असं या पद्धतीने आपण डिव्हिजन मध्ये लिहित असतो. पी इज इक्वल टू 130 डिवाइडेड बाय 2. देन 2 1 2, 2 6 12, 2 6 12, 13 - 12 रिमेनिंग 1, टेक 0, देन फॉर्मड नंबर बिकम्स 10. 2 5 10, 2 5 10. म्हणजे आता या ठिकाणी पहा पी ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 65 degrees. ओके, या ठिकाणी जर आपण पाहिलं पी ची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा, 65 degrees. म्हणजे आता आपण काय घेतलेलं होतं पी, म्हणजे सपोज द मेजर ऑफ वन अँगल इज इक्वल टू पी डिग्री. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल पहा, द मेजर ऑफ वन अँगल इज इक्वल टू पी डिग्री, इज इक्वल टू पी डिग्री. पी डिग्री म्हणजेच काय आहे पहा, 65 degrees आलेला आहे. म्हणजे या पी डिग्रीची व्हॅल्यू किती असणार आहे, 65 degrees असणार आहे. पीची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, 65 degrees आलेली आहे. आणि आता जे काही अदर अँगल आहे, या अदर अँगलचं मेजर आपण किती घेतलेलं होतं पहा, पी मायनस 40 degrees. ओके, तर आपण या ठिकाणी लिहूया पहा, द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू काय असणार आहे आपलं, पी मायनस 40 degrees. ओके, पी मायनस 40 degrees इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू किती आहे आपली पहा, 65 - 40 degrees. ओके, तर आता 5 - 0 किती येणार आहे पहा, 5 - 0 5. आणि या ठिकाणी काय आहे, 6 - 4 इज इक्वल टू 2. म्हणजे याची जी काही व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू किती येणार आहे, 25 degrees. ओके, म्हणजे एका अँगलचं मेजर किती आलेलं आहे पहा, 65 degrees. आणि अदर अँगलचं मेजर किती आलेलं आहे, 25 degrees. आन्सर आपलं आलेलं असणार आहे. आता हे जे काही आहे ते आपण एकदा रिवाइज करूया पहा. काय केलं आपण स्टार्टिंगला, काय दिलेलं आहे ते आपणाला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे पहा. या ठिकाणी द मेजर ऑफ वन अँगल, ओके, तर त्या एका अँगलचं मेजर आपण कोणतंही एखादं लेटर या ठिकाणी घेऊ शकतो पहा, फ्रॉम ए टू झेड. ओके, मला सोपं जातं यासाठी मी काय करतो या ठिकाणी पीच घेतो. ओके, तर तुम्ही कोणतंही लेटर त्या ठिकाणी घेऊ शकता. आता द मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू, त्या दोघांमधील डिफरन्स किती सांगितलेला होता आपल्याला, 40 degrees बरोबर आहे. म्हणजे एक तर तो पी प्लस 40 degrees असणार आहे किंवा पी मायनस 40 degrees असणार आहे. आता आपण या ठिकाणी तुम्ही कोणतंही घेऊ शकता, पी प्लस 40 degrees पण घेऊ शकता आणि पी मायनस 40 degrees पण घेऊ शकता. दोन्हीपैकी एक आपण कोणतंही घेऊ शकतो. तर आपण या ठिकाणी घेतलं पी मायनस 40 degrees. ओके, आता दोन्हीही पेअर कोणते आहेत म्हणून सांगितले, आता हे पेअर कोणते आहेत म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी पेअर म्हणून. त्यामुळे आपण काय लिहिलं पहा, पी डिग्री प्लस पी मायनस 40 degrees इज इक्वल टू 90 degrees. कारण कॉम्प्लिमेंटरी अँगल सम किती असतं, 90 degrees असतं, म्हणून या ठिकाणी आपण असं लिहिलं. आता याचं ब्रॅकेट काढल्यानंतर पहा आपल्याला असं लिहिता येईल, पी प्लस पी मायनस 40 इज इक्वल टू 90.
या पी चा मीनिंग काय होतो म्हणून सांगितलं आपण वन पी प्लस वन पी मायनस फोर्टी इज इक्वल टू नाईन्टी वन पी प्लस वन पी इज इक्वल टू टू पी नॉट अ टोफी ओके दॅट इज टू पी टू पी मायनस फोर्टी इज इक्वल टू नाईन्टी ओके बाय युझिंग ऍडिशन प्रॉपर्टी ऑफ अँड इक्वॅलिटी दॅट इज टू पी इज इक्वल टू 90 प्लस 40 then 2p is equal to 90 plus 40 is equal to 130 then the meaning of 2p is equal to 130 2 into p that is p is equal to that is that 2p means 2 into p that 2 we can write in a division form that is 130 divided by 2 then 2 on the 2 2 6 the 12, then 13 minus 12, remaining 1. Take 0, then formula number becomes 10. 2, 5 is 10. So, the value of P is equal to 65. So, the value of P is equal to 65. Then, what we can write here? The measure of one angle is equal to P degree. Then, what is the value of P? That is the 65 degree. Thereafter, we can write here the measure of other angle is equal to P minus 40 degree. Then what is the value of P? P is equal to 65 degree. So we can write here 65 minus 40. When we subtract 65 minus 40, then obtained answer is 25 degree. How we can identify our answer is correct? Then that is the pair of complementary angle and their sum is equal to 90 degree. So 65 degree plus 25 degree is equal to how many degree? 90 degree. So our answer is यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी पाहणार आहोत पहा काय सांगितलेलं आहे यामध्ये क्वाड्रिलॅटरल पी टी एन एम क्वाड्रिलॅटरल पी टी एन एम इज अ रेक्टॅंगल राईट द नेम्स ऑफ द पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स पहा या ठिकाणी कोणती फिगर दिलेली आहे का आपल्याला काहीच दिलेलं नाही फक्त काय सांगितलेलं आहे क्वाड्रिलॅटरल पी टी एन एम इज अ रेक्टॅंगल असं म्हणून सांगितलेलं आहे पहा बरोबर आहे ज्यावेळेस आपल्याला काय सांगितलेलं आहे क्वाड्रिलॅटरल पी टी एन एम इज अ रेक्टॅंगल त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल ते रेक्टॅंगलची एक फिगर काढायची आहे पहा तर या ठिकाणी आपण हा क्वाड्रिलॅटरल पी टी एन एम रेक्टॅंगल असलेली एक फिगर या ठिकाणी काढलेली आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे राईट द नेम्स ऑफ पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स बरोबर आहे तर आता ही फिगर तर आपण पाहिली तर या फिगर मध्ये पाहिल्यानंतर एकाही अँगलचं मेजर या ठिकाणी दिलेलं नाही बरोबर आहे जर या अँगलचं जर एकाही अँगलचं जर मेजर दिलेलं नसेल तर आपण या ठिकाणी हे सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेयर्स कशा पद्धतीने शोधायच्या बरोबर आहे हाऊ वी कॅन फाइंड आउट द पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स ओके आता माझ्याही पुढे प्रश्न पडलेला आहे आता कसं शोधायचं कोणती जादू तर नाही आता या ठिकाणी बरोबर आहे जादू नाही बरोबर आहे पण काय तर ही जी फिगर आहे ही फिगर पाहिल्यानंतर काय आठवत आहे का पहा वी मस्ट नो अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टॅंगल द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टॅंगल काय आहेत या प्रॉपर्टीज या रेक्टॅंगलच्या बरोबर आहे वी नो दॅट द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टॅंगल इन अ सिक्स्थ स्टँडर्ड वी लर्न अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टॅंगल प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर ओके मग काय आहे त्याच्या प्रॉपर्टीज द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर क्वाड्रंट द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर क्वाड्रंट और ऑल्सो वी कॅन से दॅट द अपोजिट साइड्स और द लेंथ और द लेंथ ऑफ अपोजिट साइड ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल म्हणजे या ज्या काही समोरासमोरील बाजू असतील या समोरासमोरील बाजूंची लांबी ही कशी असते समान असते इक्वल असते बरोबर आहे
कशी असणार आहे, इक्वल असणार आहे, बरोबर आहे। आता याचा काही संबंध आहे का आपल्याला या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर शोधण्यासाठी? नाही। मग आपल्याला महत्वाची कोणती प्रॉपर्टी पाहिजे पहा, each angle of a rectangle is right angle, it means that we can show in that figure when we see the properties of rectangle, that is each angle of a rectangle is right angle। ओके आता काही आठवतंय का? पहा आता या ठिकाणी, आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीची फिगर काढल्यानंतर आता काहीतरी आठवत असेल पहा। मग आता या माहितीच्या आधारे आपण काय लिहू शकतो पहा। ओके, इन क्वाड्रिलेटरल PTNM, आता या ठिकाणी आपण काय लिहू शकतो पहा, इन क्वाड्रिलेटरल PTNM मेजर ऑफ एंगल पी इज इक्वल टू 90 degree, राइट एंगल। ओके, राइट एंगल मीन्स देअर मेजर इज 90 degree, मेजर ऑफ एंगल पी इज इक्वल टू 90 degree, देन मेजर ऑफ एंगल टी इज इक्वल टू 90 degree, देन मेजर ऑफ एंगल एन इज इक्वल टू 90 degree, एंड मेजर ऑफ एंगल एम इज इक्वल टू 90 degree। ओके, मेजर ऑफ एंगल पी इज इक्वल टू 90 degree, मेजर ऑफ एंगल टी इज इक्वल टू 90 degree, मेजर ऑफ एंगल एन इज इक्वल टू 90 degree, एंड मेजर ऑफ एंगल एम इज इक्वल टू 90 degree। हे आपणाला समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे सेपरेट सेपरेट। इन शॉर्ट आपण कसं लिहिलं असतं, मेजर ऑफ एंगल पी इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल टी इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल एन इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल एम इज इक्वल टू हाउ मेनी डिग्री, 90 degree। ओके ओके, फक्त आपण समजण्यासाठी आपण काय केलं, सेपरेट सेपरेट लिहिलं, मेजर ऑफ एंगल पी 90 degree, मेजर ऑफ एंगल टी 90 degree, मेजर ऑफ एंगल एन इज इक्वल टू 90 degree, मेजर ऑफ एंगल एम इज इक्वल टू 90 degree। ओके, आता आपल्याला कोणत्या पेअर शोधायचे म्हणून सांगितलं आपण, The pairs of supplementary angles. We know that. कशाला म्हणतो आपण सप्लिमेंटरी अँगल्स? कशाला म्हणतो? The sum of any two angles is equal to how many degree? 180 degree. तर 180 degree येत असेल कोणत्याही अँगलचं मेजर, तर त्याला आपण कोणते अँगल्स म्हणतो? सप्लिमेंटरी अँगल्स। तर मग आपल्याला काय शोधायचं आहे पहा, सो the pairs of supplementary angles आता कोणकोणते आहेत याच्यामध्ये पेअर सप्लिमेंटरी अँगल्स? ओके, तर या पेअर्स आपण या ठिकाणी लिहिणार आहोत पहा। आता ज्यावेळेस आता ह्या पेअर्स आपण लिहितोय बरोबर आहे, आता प्रत्येक अँगलचं मेजर किती असणार आहे? 90 degree, म्हणजे कोणतेही दोन अँगल जर घेतले आपण तर त्यांचं सम किती येणार आहे पहा, 90 + 90 इज इक्वल टू 180 degree, बरोबर आहे। कोणत्याही दोन अँगलचं सम किती येणार आहे? 180 degree येणार आहे। म्हणून आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का पहा, ओके, अँगल पी अँड अँगल टी, अँगल पी अँड अँगल टी पहा। आता या पेअर्स लिहित असताना आपण कशा लिहायचं, एका साईडनं जर लिहिलं अँगल पी अँड अँगल टी, अँगल पी अँड अँगल एन, अँगल पी अँड अँगल एन, यानंतर पहा अँगल पी आणि टी झाला, पी आणि एन झाला, आता यानंतर राहिला कोणता पहा, अँगल पी अँड अँगल एम, थर्ड नंबर पेअर, that is angle P and angle M। आता ह्या अँगल पी च या तिघांसोबतच झालेलं आहे पहा, बरोबर आहे। आता आपण पुढचा कोणता घेऊया, अँगल टी, फोर्थ नंबर, अँगल टी अँड
आता हा जो अँगल टी असणार आहे, अँगल टी सुद्धा या तिघांसोबतच असणार आहे, बरोबर आहे. परंतु पी ऑलरेडी घेतलेला आहे, पहा अँगल पी अँड अँगल टी बरोबर आहे. मग आता राहिले कोणते पहा, हे दोन अँगल अँगल एन बरोबर आहे, अँगल टी अँड अँगल एन राहिलेला आहे बरोबर. आता यानंतर नेक्स्ट पेअर कोणती असणार आहे, अँगल टी अँड अँगल एम, अँगल टी अँड अँगल एम. ओके, आता हे कॅपिटलच दिलेले आहेत लेटर, तर आपणाला आन्सर मध्ये सुद्धा कॅपिटलच लेटर लिहायचे आहे. कॅपिटल असतील तर कॅपिटलच, आणि जर स्मॉल लेटर्स दिलेले असतील तर स्मॉलच लेटर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, कारण की ज्यावेळेस समजा आपला पेपर आउट ऑफला जातो त्यावेळेस हे ज्या काही मायनर मायनर मिस्टेक्स आहेत आपल्या, या मायनर मिस्टेक्सला आपले मार्क्स कमी केले जातात. त्यामुळे जेही कोणते लेटर्स दिलेले असतील, कॅपिटल असतील तर कॅपिटलच आपण लिहायचं आहे, स्मॉल दिले असतील तर स्मॉलच लेटर आपण लिहायचं आहे. आता वहीमध्ये फिगर काढत असताना मात्र आपण ही फिगर पेन्सिलच्या सहाय्यानेच काढायची आहे. ओके, यानंतर पहा नेक्स्ट सप्लिमेंटरी पेअर आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. अँगल पी सोबतची झालेली आहे तीन, अँगल टी सोबतची झालेली आहे, आता अँगल एन सोबतच पाहायचं आहे. पहा आपल्याला बरोबर आहे, अँगल एन अँड बरोबर आहे, म्हणजे एकाच कुणासोबत असणार आहे, तिघांसोबत असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहा हा जो अँगल एन आहे, हा अँगल एन आता पी सोबत झालेला आहे, टी सोबत झालेला आहे, फक्त आता राहिलेलं कोणतं आहे, अँगल एम राहिलेला आहे बरोबर आहे. म्हणजेच पहा अँगल एन अँड अँगल एम. ओके, आता या ज्या काही पेअर्स आहेत पहा, या पेअर्स कोणत्या असणार आहेत, सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स असणार आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पीच्या एकूण पेअर्स किती आलेले आहेत पहा, तीनच आलेले आहेत. टीच्या टी सोबत सुद्धा किती आहे पेअर्स आलेले आहेत, तीनच आलेले आहेत. एन सोबत तीनच आलेले आहेत, किंवा एम सोबत सुद्धा तीनच पेअर्स आलेल्या आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पहा, आता या ज्या काही पेअर्स आलेल्या आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं एम हे लेटर बरोबर आहे, आता किती वेळा आलेला आहे, वन टू थ्री, म्हणजे हे तीन वेळा आलेलं आहे. आता एन हे लेटर पहा, एन एक दोन तीन हे सुद्धा तीनच वेळा आलेलं आहे. यानंतर टी हे लेटर पहा, एक दोन तीन तीनच वेळा आलेला आहे. व पी हे लेटर सुद्धा पहा किती वेळा आलेला आहे, अँगल पी एक दोन तीन, म्हणजे हे जे लेटर्स आलेले आहेत किती वेळा आलेले आहेत, तीन वेळा आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी या रेक्टॅंगल मध्ये या सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स, या सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स एकूण किती पेअर्स असणार आहेत, सिक्स पेअर्स असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा कसल्याही प्रकारची, कसल्याही प्रकारची जर अडचण आपल्याला असेल तर लागलीच फोन करायचा आहे आणि आपली ती कन्सेप्ट आपण क्लिअर करायची आहे. तर यामध्ये पहा क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये, इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, काय दिलेलं आहे पहा, इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए, काय मिनिंग झाला, मला पण नाही समजलं. बरोबर आहे, तुमचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तोच प्रॉब्लेम माझा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. मग आता काय करणार आहोत आपण, तर जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचे काय करायचे, आपण छोटे छोटे पार्ट्स करायचे आहेत. पहा हे छोटे पार्ट्स केल्यानंतर आपल्याला काही समजतं का ते आपण पाहूया. काय सांगितलं, इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, बरोबर आहे, म्हणजे काय समजलं आपल्याला, मेजर ऑफ अँगल ए किती आहे, 70 डिग्री आहे. ओके, व्हॉट इज द मेजर ऑफ, व्हॉट इज द मेजर ऑफ, बरोबर आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ, कुणाचं मेजर. ओके, इथपर्यंत आपल्याला समजलं पहा, व्हॉट इज द मेजर ऑफ, काय असणार आहे त्याचं मेजर, कुणाचं, ऑफ द सप्लिमेंट, कुणाचं, सप्लिमेंट,
ओके म्हणजे हा जो अँगल दिलेला आहे व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट बरोबर आहे म्हणजे सप्लिमेंट ओके सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए कुणाचं मेजर शोधायचं आहे आपल्याला म्हणजे काय शोधायचं आपल्याला सप्लिमेंटरी अँगल शोधायचा आहे पहा कुणाचा शोधायचा आहे ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बरोबर आहे म्हणजे अँगल ए जो आहे या अँगल ए चा कॉम्प्लिमेंटरी अँगल जो असणार आहे त्या अँगलचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे बरोबर आहे म्हणजे पहा व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा आहे जोपर्यंत प्रश्न समजणार नाही तोपर्यंत आपण उत्तर शोधू शकणार नाही काय सांगितलेलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए म्हणजे काय शोधावं लागेल सुरुवातीला आपल्याला पहा कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बरोबर आहे काय शोधावं लागणार आहे आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए हा शोधल्यानंतर बरोबर आहे या अँगल ए चा कॉम्प्लिमेंट सुरुवातीला शोधायचा आहे आणि त्यानंतर त्याचा जे काही आन्सर येणार आहे हे हा जो कॉम्प्लिमेंट येणार आहे या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट आपल्याला शोधायचा आहे समजतंय का सर्वांना ओके मग पहा आता नेमकं काय काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी ओके जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते सुरुवातीला लिहायचंय पहा आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री दिलेलं आहे ओके जे दिलेलं आहे ते आपण लिहिलेलं आहे गिवन काय मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री मग आता पहा ओके आपला फेवरेट वर्ड आहे पहा मॅथमॅटिक्स मधला कोणता सपोज काय असणार आहे सपोज द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए कुणाचा शोधायचं आहे आपल्याला द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए सुरुवातीला पहा इज इक्वल टू किती असणार आहे इज इक्वल टू काय आपल्याला जे घ्यायचं तो आपण घेऊ शकतो पी डिग्री किती डिग्री असणार आहे पी डिग्री ओके अँड द मेजर ऑफ इट्स अँड द मेजर ऑफ इट्स इट्स म्हणजे नेमकं कोणाच्या या पीच्या ओके हा जो अँगल असणार आहे याचा कोणता अँगल शोधायचा आपल्याला द मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल इट्स सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू पहा आता हा याचा सप्लिमेंटरी अँगल सुद्धा आपल्याला शोधायचा याचा कोणाचा या पीचा बरोबर आहे या पीचा सप्लिमेंटरी अँगल आपण काय घेणार आहोत पहा तर या ठिकाणी बी डिग्री या ठिकाणी घेणार पहा मग आता याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा अँगल ए आता द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू आपण काय घेतलेला आहे पहा पी डिग्री घेतलेला आहे बरोबर आहे म्हणजेच याला आपल्याला कसं लिहिता येईल पहा मेजर ऑफ अँगल ए प्लस पी इज इक्वल टू म्हणजे हे जे दोन अँगल्स असणार आहेत या दोन्ही अँगलचं सम किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे म्हणून आपण काय लिहिलेलं आहे पहा मेजर ऑफ अँगल ए प्लस पी इज इक्वल टू 90 बरोबर आहे परंतु मेजर ऑफ अँगल ए किती दिलेला आहे पहा 70 डिग्री तर याला आपण 70 प्लस पी इज इक्वल टू 90 परत या ठिकाणी बाय युझिंग द सबट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ अँड इक्वॅलिटी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे प्लस 70 आहे तर पलीकडे जाऊन काय होणार आहे ते मायनस 70 90 मायनस 70 इज इक्वल टू पहा 0 मायनस 0 0 9 मायनस 7 2 इट मीन्स दॅट पी इज इक्वल टू किती आलेला आहे पहा 20 डिग्री आलेला आहे पीची व्हॅल्यू किती आलेली आहे
20 डिग्री आलेली आहे, बरोबर आहे। आता आपल्याला काय सांगितलं आहे, या पीचा सप्लिमेंटरी अँगल शोधायला सांगितलं आहे, बरोबर आहे। मग या पीचा सप्लिमेंटरी अँगल आपण कोणता घेतलेला होता पहा, बी डिग्री घेतलेला होता, बरोबर आहे। म्हणजे त्याला आपल्याला कसं लिहिता येईल पहा, सो काय काय आपण लिहू शकतो पहा, पी प्लस बी इज इक्वल टू 180, पी प्लस बी इज इक्वल टू 180, बरोबर आहे। कारण याचाच सप्लिमेंटरी अँगल म्हणून काय घेतलेला आहे आपण, बी डिग्री घेतलेला आहे। म्हणून याला आपल्याला काय लिहिता येणार आहे पहा, पी प्लस बी इज इक्वल टू 180। या ठिकाणी समजून घ्यायचंय आपण की काय सांगितलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये, काय शोधायचंय, व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट, बरोबर आहे। सप्लिमेंटरी अँगलचं मेजर शोधायचंय, कोणाचं सप्लिमेंटरी अँगलचं मेजर शोधायचंय, सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए, म्हणजे हा जो अँगल ए आहे या अँगल ए चा सुरुवातीला आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल शोधायचंय पहा, आणि त्याचा जो कोणता कॉम्प्लिमेंटरी अँगल आलेला असणार आहे त्याचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला शोधायचा आहे, बरोबर आहे। म्हणून याला आपण अशा पद्धतीने सोडवलेला आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी। म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलं पहा, पी प्लस बी इज इक्वल टू 180, पी ची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा, 20, सो वी कॅन राईट हिअर 20 प्लस बी इज इक्वल टू 180। देन बाय युझिंग द सबट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वालिटी वी कॅन राईट हिअर बी इज इक्वल टू 180 मायनस 20 इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू 0 मायनस 0 0 8 मायनस 2 6 1 इज टू 1, सो द व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 160 डिग्री। काय आलेली आहे पहा, बी इज इक्वल टू 160 डिग्री। सो we want to write our answer in word. The measure of the supplement of the complement of angle A is 160 degree. शेवटचा प्रश्न प्रॅक्टिस सेट 17 मधला हा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा, क्वेश्चन नंबर 7, इफ अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स अँड मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 20 डिग्री देन व्हॉट वुड बी मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, असं या ठिकाणी दिलेलं आहे पहा। तर काय सांगितलेलं आहे आपणाला या ठिकाणी, मेजर ऑफ अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स, कोणते अँगल्स म्हणून सांगितलेलं आहे पहा, सप्लिमेंटरी अँगल्स, आणि मेजर ऑफ अँगल बी या ठिकाणी दिलेला आहे एक्स प्लस 20 डिग्री। तर जे काही इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे पहा, गिवन मध्ये काय दिलेलं आहे, अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स, ओके। हे जे दोन अँगल्स आहेत हे दोन अँगल्स कोणते आहेत म्हणून सांगितलेलं आहे, सप्लिमेंटरी अँगल्स आहेत। आणि आणखीन काय दिलेली आहे इन्फॉर्मेशन पहा, मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 20 डिग्री, असं या ठिकाणी दिलेलं आहे। जेही काही दिलेली आहे इन्फॉर्मेशन ते आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहायचे आहे। यानंतर पहा काय करायचं आहे आपल्याला, की हे जे दोन या हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे पहा, अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स, म्हणजेच याचा मिनिंग काय होणार आहे की द सम ऑफ अँगल ए अँड अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे या दोन अँगलचं सम किती असणार आहे 180 डिग्री। म्हणजे याला आपल्याला कसं लिहिता येईल पहा, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180, बरोबर आहे। अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180,
परंतु एंगल बी च मेजर किती दिलेला आहे पहा, एक्स प्लस 20 डिग्री दिलेला आहे। काय दिलेला आहे? एक्स प्लस 20 डिग्री। म्हणजे आता हे जी व्हॅल्यू आहे बी ची ती आपण या ठिकाणी ठेवूया, एंगल ए प्लस काय दिलेला आहे पहा, बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, एक्स प्लस 20 इज इक्वल टू 180। पहा काय केलेला आहे आपण ते व्यवस्थित या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। एंगल ए प्लस एंगल मेजर ऑफ एंगल बी किती आहे पहा, एक्स प्लस 20 बरोबर आहे। म्हणजे या बीच्या जागी या बीची व्हॅल्यू ठेवली आपण, एक्स प्लस 20 इज इक्वल टू 180। यानंतर पुढे काय करायचं आहे पहा, हे जे 20 आहे ते या ठिकाणी काय आहे पहा, एडिशन मध्ये आहे बरोबर आहे। ज्यावेळेस आपण याची साईड चेंज करणार आहोत त्यावेळेस ते कशामध्ये जाणार आहे, मायनस मध्ये बरोबर आहे, सबट्रॅक्शन ऑपरेशन मध्ये जाणार आहे। सो एंगल ए, एंगल ए प्लस एक्स, या ठिकाणी काय शिल्लक राहील फक्त एंगल ए प्लस एक्स इज इक्वल टू हे जे 20 आहे पलीकडे जाऊन काय होणार आहे, मायनस 180 मायनस 20 बाय युजिंग सबट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी। देन एंगल ए प्लस एक्स इज इक्वल टू 0 मायनस 0 0, 8 मायनस 2 6, 1 इज टू 1। सो एंगल ए प्लस एक्स इज इक्वल टू 160 इज इक्वल टू 160 या ठिकाणी आलेला आहे पहा। मग आता व्हॅल्यू कुणाची शोधायला सांगितलेलं आहे, देन व्हॉट वुड बी मेजर ऑफ एंगल ए असं विचारलेलं आहे पहा। एंगल ए ची व्हॅल्यू काढायची आहे बरोबर आहे, कुणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एंगल ए ची काढायची आहे। म्हणजे आता हे जे एक्स असणार आहे हे एक्स आपल्याला त्या साईडला पाठवायचं आहे। आता कोणत्या ऑपरेशन मध्ये आहे सध्या, ते ऍडिशन ऑपरेशन मध्ये। साईड चेंज झाल्यानंतर काय होणार आहे, निश्चितपणे ते सबट्रॅक्शन मध्ये जाणार आहे। म्हणजेच बाय युजिंग सबट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी बरोबर आहे। म्हणजे आपण या ठिकाणी काय करूया पहा, एंगल ए प्लस एक्स मायनस एक्स इज इक्वल टू 160 मायनस एक्स। काय केलं पहा, बाय युजिंग सबट्रॅक्शन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी। म्हणजे दोन्ही साइड मधून काय केलेलं आहे आपण, एक्स मायनस केलेला आहे पहा। आता हा नंबर नसल्यामुळे आपण काय केलं, हे या ठिकाणी लिहिलेलं आहे मायनस एक्स मायनस एक्स, म्हणजे दोन्ही साइडला आपण मायनस एक्स केलेला आहे। म्हणजे आता हे प्लस एक्स मायनस एक्स काय होणार आहे पहा, झिरो। प्लस एक्स मायनस एक्स म्हणजे काय होईल पहा, वन एक्स मायनस वन एक्स बरोबर आहे, म्हणजे झिरो एक्स। झिरो एक्स म्हणजे काय असणार आहे, झिरोच असणार आहे। मग ते झिरो लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालतं। म्हणजे या ठिकाणी काय राहील पहा, फक्त अँगल ए, अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स बरोबर आहे। अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स असणार आहे बरोबर आहे। आपल्याला व्हॅल्यू सांगितलेलं आहे मेजर ऑफ अँगल ए, म्हणजे यालाच आपल्याला असं लिहिता येईल पहा, मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स डिग्री। ओके, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स डिग्री बरोबर आहे। आता हे एक्स का घेतलं आपण, कारण या एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, दिलेला आहे का याच्यामध्ये, नाही। आपण व्हॅल्यू शोधू शकतो का एक्स ची, सध्या तरी आपण या एक्स ची व्हॅल्यू शोधू शकत नाही। त्यामुळे आपल्याला काय लिहावं लागेल, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स डिग्री। ओके, अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 7 पर्यंत प्रॅक्टिस सेट 17 मधले क्वेश्चन पाहिलेले आहेत। जर आपल्याला या क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 7 पर्यंत कसल्याही प्रकारची अडचण असेल, किंवा फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1 टू प्रॅक्टिस सेट 17 पर्यंत
कसल्याही प्रकारची जर अडचण असेल तर आपण आपला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी लागलीच फोन करायचा आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण मोबाईल नंबर दिलेला आहे, तर आपण लागलीच फोन करून आपल्या शंकाचं निरसन या ठिकाणी करायचं आहे.